सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मागील आठवड्यात सुभाष नगर येथे घडलेल्या चोरी प्रकरणातील चोरट्यांना मंगळवारी ताब्यात घेऊन 6,23,000 ऐवज जप्त करण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून नदीम हुसेन साहब देसाई वय 22 व मोदीन साहब अत्तार वय 35 अशी त्यांची नावे आहेत. बेळगाव न्यायालय आवारात 2 गटात मारहाण झाल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. यामध्ये कौजलगी तालुका गोकाक येथील 4 जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. कराड एनपे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. मंगळवारी या रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव एसटी झाडावर धडकल्याची घटना टाळगाव येथे घडली. या अपघातात एसटीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून 8 प्रवासी जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मुरगुड येथे श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एक संभा शाखेत मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. एक चोरटा बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने तपासाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. रुकडी येथील तरुणाचा रत्नागिरीमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सतीश भूपाल चौगुले वय 42 असे त्याचे नाव आहे. तेलंगणाहून गोव्याच्या दिशेने विनापरवाना स्पिरिट वाहतूक करणाऱ्या एका टँकरवर बांदा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा इन्सुली तपासणी नाका येथे कारवाई केली. या कारवाईत 12,50,000 किमतीच्या अवैध स्पिरिटसह 8,00,000 किमतीचा टँकर असा एकूण 30,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बांदा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पियाळी ते गगनबावडा अशी ऊस वाहतूक सुरू असताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला. अपघातात संतोष गणपती पाटील हा कामगार ठार झाला आहे. विजयपूर येथील मंगलवेढा पेट्रोल पंपाजवळ एका ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने 2 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. बिल्लू राठोड वय 35 व त्याचा 7 वर्षाचा मुलगा निखिल राठोड अशी मृतांची नावे आहेत.